नमस्कार मंडळी, मी पूजा पूजा रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, आपण चिकनची करी तर नेहमी बनवतच असाल आपल्या घरी, पण आज माझ्या पद्धतीने चिकन करी बनवून पहा, आपल्याला खूप आवडेल। तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण रेसिपीला सुरुवात करायच्या आधी, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। चला आता रेसिपीकडे वळूया। चला मंडळी, साहित्यामध्ये मी आता जवळजवळ 1 किलो गावठी चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला मॅरिनेशनसाठी आलं, लसूण, थोडासा पुदिना पण घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये, आणि एक कांदा घेतलेला आहे, त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ह्याचा वापर आपण मॅरिनेशनसाठी करणार आहोत। त्यानंतर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे असे जाडसर कट करून घेतलेले आहेत, छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सुकं खोबरं जवळजवळ अर्धी वाटी घेतलेली आहे, ते किसून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा कमी ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता आपण ओलं खोबरं आणि सुकं खोबरं दोन्हीचं मिक्सचर इथे वापरणार आहोत, त्याने चिकनला अतिशय छान टेस्ट लागते। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आपण वापरणार आहोत मसाल्यासाठी। मंडळी, आता खड्या मसाल्यांमध्ये 5 काळी मिरी, 5 लवंगा, त्यानंतर चक्री फूल, मोठी वेलची 1 घेतलेली आहे, तेजपत्ता, जावित्री, दालचिनी, हिरव्या वेलच्या 3 घेतलेल्या आहेत, शहाजीरं घेतलेला 1 छोटा चमचा, पांढरे तीळ घेतलेला 1 छोटा चमचा, आणि छोट्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त इथे खसखसचा वापर आपण करणार आहोत। मसाल्यांमध्ये आपण फक्त 2 मसाल्यांचा वापर करणार आहोत, एक म्हणजे लाल मिरची पावडर आणि घरचा साठवणीतला काळा मसाला, फक्त 2 मसाले आपण वापरणार आहोत। त्यानंतर हळद आणि चवीनुसार मिठाचा वापर आपण इथे करणार आहोत। सर्वप्रथम आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया, त्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी, त्या भांड्यामध्ये चिकन ट्रान्सफर करून घेणार आहे। आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे त्या पेस्टमध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, त्यानंतर पुदिनाची पानं ऍड केलेली आहेत आणि 1 छोटा कांदा घेतलेला आहे, ते सगळं छान अगदी ग्राइंड करून घेतलेलं आहे। इन्ग्रेडियंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, आपण व्यवस्थित पाहून घ्या। चला आता ही पेस्ट मी इथे ट्रान्सफर करून घेते आहे। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करणार आहोत, थोडीशी लाल मिरची पावडर ऍड करणार आहे, सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। आता आपण जवळजवळ 1 तासासाठी ह्याला मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, पण आपल्याकडे जर अजिबात वेळ नसेल किंवा वेळ थोडा कमी असेल तर आपण 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलं तरीही चालेल। चला आता चिकनच्या ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे तो आता आपण पटकन भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवरती पॅन छान गरम करून घेतलेला आहे मी, कांदे कट करून घेतलेले, ते आता पॅनवरती ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यावरती मी 1 चमचाभर तेल ऍड करणार आहे, कांदा आता हलका गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यामध्येच आपण आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या घालून अगदी व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिटासाठी परत एकदा व्यवस्थित परतवून घेऊया। चला आता कांदा, आलं, लसूण सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, आता साईडला काढून घेऊया। आता त्याच सेम पॅनमध्ये सर्वप्रथम आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। खोबरंही अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे खोबऱ्याला, आता साईडला काढून घेऊया। आता ओलं खोबरं भाजून घेऊया, ओलं खोबरंही अतिशय व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, आता आपण हे पण साईडला काढून घेऊया। मंडळी, आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे, आपल्याला खडे मसाले जे आपण घेणार आहोत ते आता भाजून घ्यायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम, तर मी त्याच्यासाठी गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे। आता सर्वप्रथम आपण चक्री फूल, काळी मिरी, मोठी वेलची भाजून घ्यायची आहे। आता हे अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, साईडला काढून घेते मी। त्यानंतर सफेद तीळ भाजून घेऊया, सफेद तीळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, आता साईडला काढून घेऊया। त्याच पद्धतीने खसखसही भाजून घेऊया,
खसखस अगदी छान भाजली गेलेली आहे, आता साईडला काढून घेते मी. आता हिरवी वेलची, शहा जिरं, दालचिनी आणि जावित्री हे पण अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला. चला, अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता सर्व मसाले व्यवस्थितपणे अगदी भाजून झालेले आहेत. आता आपण ते थोडे थंड करून घेऊया. भाजलेले सर्व मसाले छान थंड करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्यामध्ये खोबरं, कांदा, अल्ल, लसूण, खडे मसाले आणि कोथिंबीरचा वापर आपण केलेला आहे. तो आता छान मस्त ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला वाटत असेल थोडा पाण्याचा वापर करावा लागेल तर पाण्याचा वापर करून मसाला ग्राइंड करायचा आहे, पण अगदी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये ग्राइंड केलेला मसाला ऍड करून घेणार आहे मी. आता ह्यामध्येच आपल्याला लाल मिरची पावडर आणि घरचा काळा मसाला घालायचा आहे. थोडी हळद पण घालायची आहे. अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे. तिखटाचा अंदाज आपण आपल्या आवडीनुसार वापरायचा आहे. आता अगदी छान 7 ते 8 मिनटं हा मसाला आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा आहे आपल्याला. चला, मसाला अगदी छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे तेलावरती. आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. मसाल्यामध्ये चिकन अगदी 4 ते 5 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. चिकन फ्राय करत असताना साईडला मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे. जेव्हा हे चिकन मसाल्यामध्ये अगदी छान फ्राय होईल त्यानंतर आपण इथे गरम पाणी ऍड करायचं आहे चिकन शिजण्यासाठी. मंडळी, चिकन छान मसाल्यामध्ये फ्राय झालेलं आहे. शेजारच्या गॅसवरचं पाणीही अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे चिकनची त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आपल्याला चिकन शिजवायचंही आहे तर त्या हिशोबाने आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आणि मंडळी, नेहमी मी आपल्याला सांगत असते की आपण भाजी शिजवा किंवा नॉनव्हेज शिजवा, आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्याचं कारण असं की जेव्हा आपण मसाले वापरतो तेव्हा त्याचं टेम्परेचर त्या मसाल्यांचं जास्ती असतं, कारण आपण ते कढईमध्ये फ्राय करतो. आणि जर आपण थंड पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं तर पहिली गोष्ट, जी भाजी, चिकन, नॉनव्हेज जे काही आपण बनवतो त्याची चव पांचट लागते. दुसरी गोष्ट, त्याचं टेम्परेचर मेंटेन होत नाही त्यामुळे ते पटकन शिजत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जशी आपल्याला तर्री हवी आहे तशी मिळत नाही. तर मग गरम पाण्याचाच वापर करा. आता मी गरम पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. एक उकळी आली की गॅसची फ्लेम मी अगदी स्लो करणार आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवून मस्त चिकन शिजवून घेणार आहे. आणि पाहू शकता चिकनला काय मस्त तरी आलेली आहे. कलर पण काय सुंदर आलेला आहे. छान उकळीही आलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो करूया. ह्याच्यावरती बसेल असं व्यवस्थित झाकण ह्याच्यावरती ठेवूया आणि अगदी छान चिकन मस्त शिजवून घेऊया. चला मंडळी, आता चिकन शिजलंय की नाही पाहून घेऊया आपण. वाव, चिकनचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे. तरीही खूप छान आलेली आहे. आता चिकन व्यवस्थित शिजलंय की नाही ते पाहून घेऊया आपण. पाहू शकता मंडळी, अगदी व्यवस्थित नरम झालेलं आहे. अगदी परफेक्ट शिजलं गेलेलं आहे चिकन. आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मी ह्याच पद्धतीने ठेवणार आहे, कारण भाकरीबरोबर, चपातीबरोबर अशा कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही अतिशय छान लागते. मस्त चुरून खायला खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने चिकनची ग्रेव्ही किंवा करी करून तयार झालेली आहे. तर मग मंडळी, अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी चिकनची करी करून तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि वेळात वेळ काढून आपण माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसह परत एकदा पूजाज रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, हेल्दी खा आणि हॅपी रहा.